स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्वतःच्याच आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा. 5,000 रुपये दंड, सत्र न्यायालयाचा निर्णय. मविया सरकारचे एकत्रित येऊन भाजप विरोधात आंदोलन. केंद्र सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. आणि अमरावतीत खासगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना. प्रवाशी किरकोळ जखमी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. 21 जून 2021 रोजी एका नराधमाच्या विकृत कृत्याने एका पवित्र नात्याला काळीमा फासला. स्वतःच्याच आईला आपल्या वासनेचा शिकार बनवत तिच्यावर अत्याचार केलेल्या नराधमाला सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावत 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी मुलगा 32 वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते, परंतु त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीने या घटनेच्या 3 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला होता. पीडित आई धुणी भांडी करून जीवन जगते, तसेच ती आरोपीची काळजी घेत होती. 21 जून 2021 रोजी मध्यरात्री आरोपीने तायतंत्र सोडून आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांच्या ग्वाही आणि डीएनए अहवाल या सर्वांवरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने आरोपी सचिन पाटील याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. हे बघा, आज जी केस आहे कोर्टामध्ये, माननीय 17वा जिल्हा न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टानी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका अशा मुलाला ज्यांनी आपल्या स्वतःच्या सख्या आईवर बलात्कार केलेला आहे. या केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही एकंदरीत 11 साक्षीदार तपासले आणि आई जी होती ती स्टार विटनेस होती. तसं पाहिलं तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये फाशीसारख्या शिक्षेचं प्रावधान असायला पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये मोडल्या जातात. कारण आई विरुद्ध अशी कुठली घटना एखादा मुलगा करू शकतो ही कल्पनेपलीकडली बाब आहे. अशी घटना पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये एवढंच मला वाटतं. आणि ही जी शिक्षा मिळाली आहे यातून समाजामध्ये नक्कीच संदेश जाणार आहे की अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या आरोपींना जन्मठेप ही शिक्षा आता कायद्याच्या नवीन अमेंडमेंटनुसार देण्यात आलेली आहे. कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशी तरतूद 376(2)(FF) दिलेली आहे. त्यानुसार कोर्टानी त्याला शिक्षा ठोठावली. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्याला भोगायची आहे. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तो तुरुंगात भोगेल. आईचं नाव मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही, ते मी गुप्त ठेवू इच्छिते. आरोपीचं जे नाव आहे सचिन गौतम पाटील असं आरोपीचं नाव आहे. 32 वर्षाचा मुलगा होता ज्यांनी 52 वर्षाच्या आपल्या आईवर बलात्कार केलेला आहे. दिनांक 21/6/2021 घटना आहे. आणि या केसमध्ये खास सांगायची बाब अशी की दिनांक 31/7/2021 पोलिसांनी यामध्ये चार्जशीट दाखल केली आणि आम्ही 25/1/2021 साक्ष चालू केली. साक्ष पुरावे एकंदरीत 11 साक्षीदार तपासल्यानंतर 8/2/2021 आम्ही 11 साक्षीदार तपासून झाले होते. मी असं सांगेल की या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक पद्धतीने ही केस चालवली असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. ही संपूर्णता बाब त्या आरोपीवर अवलंबून आहे. त्यांनी वरच्या न्यायालयात अपील करायची की नाही हा सर्वस्वी त्या आरोपीचा स्वतःचा पर्सनल विषय आहे. आणि त्या संदर्भात मी तर आता काही सांगते. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने हा निर्णय बजावलाय. नागपूरच्या संविधान चौकात आज मविया सरकारकडून नवाब मलिक यांच्या अटकेचा तसेच केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, एनसीपी प्रदेशाध्यक्ष धुणेश्वर पेठे प्रामुख्याने आंदोलनाला उपस्थित होते. ईडी
ईडीकडून नवाब मलिक यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून केंद्र सरकार, ईडी आणि बाकी सरकारी संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप मविया सरकारने एकत्रित येऊन केंद्र सरकारवर आज संविधान चौकात आंदोलनाद्वारे केला. यावेळी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपवर यावेळी केला. केंद्र शासनाच्या ईडीच्या सहाऱ्याने महाविकास आघाडीला जो धक्कातंत्र देण्याचा प्रयत्न आहे तो सरासर चुकीचा आहे आणि केंद्र शासन ईडीचा वापर करून एकावर एक गुन्हे दाखल मंत्र्यांवर करत आहे आणि मला वाटते की या देशात पहिल्यांदाच कोणती सरकार इतक्या सूडबुद्धीनं वागत असून क्षुल्लक कारणावरनं कोणालाही ईडीच्या स्वाधीन करायचं आणि त्यांनी बनवलेलं राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करायचा हा चुकीचा निर्णय नरेंद्र मोदींजींच्या केंद्र शासनाचा आहे आणि याचा विरोध म्हणून महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मला वाटतं तर ते येतील, शिवसेना नाही आहे पण येतील, परंतु काल मुंबईमध्ये तिन्ही पक्षांचं झालं आणि आज या ठिकाणी सुद्धा तिन्ही पक्षांचं होतं. नवाब मलिकांना अटक करून भाजप मविया सरकारला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असून या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी व्यक्त केली. पहाटे 4:30 एखाद्या गुन्हेगाराला जसे पकडतात तसे नवाब मलिक यांना ईडीतर्फे अटक करण्यात आली, ज्याच्या विरोधात आम्ही मलिकांच्या पाठीशी उभे राहू असे मत पण त्यांनी यावेळी मांडले. केंद्र सरकार के माध्यम से, भारतीय जनता पार्टी के माध्यम से महाराष्ट्र में पिछले 2 साल से जो महाविकास आघाड़ी की सरकार चल रही है उसको अस्थिर करने का ये प्रयास है. पूरे 7 साल में मोदी सरकार ने सरकारी संस्थानों का दुरुपयोग करके ये पूरे हिंदुस्तान में इस प्रकार की अधिक कार्रवाई की है, उसका विरोध करने के लिए महाविकास आघाड़ी रस्ते पर उतरी है. परसों सवेरे 4:30 जैसे किसी क्रिमिनल को पकड़ते हैं उसी प्रकार से महाविकास आघाड़ी के मंत्री नवाब मलिक इनको अरेस्ट किया गया, ईडी के उसमें ले गया गया है, तो उसका विरोध करने के लिए हम लोग कल से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं. कल महाराष्ट्र में सारे के सारे महाविकास आघाड़ी के मंत्री थे, आज पूरे तालुका में, पूरे जिले में, पूरे शहरों में, महाराष्ट्र में ऐसा ही प्रकार का चित्र आपको दिखाई देगा. नवाब मलिक यांच्या अटके विरोधात मविया सरकार आज संविधान चौकात एकत्रित आली असल्याचे एनसीपी प्रदेशाध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर राज्यातच नाही तर संपूर्ण देशात ईडीचा दुरुपयोग करण्याचा आरोपही केला. शिवसेना अवघ्या काही वेळातच येणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये शिवसेना, महाविकास आघाडीचे, काँग्रेस आणि जे काही घटक आहेत ते सगळे एकत्र आहेत, त्याच्यामुळे असं काही शिवसेना इथे नाही आहे असा काही त्याचा अर्थ नाही. हा केंद्र शासनाचा अतिशय अतिरेक करत आहे. मागच्या काही वर्षापासून अख्ख्या भारतातच, भारत महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारतामध्ये यांनी ईडीचा आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू केलेला आहे. जसं परवाच्या दिवशी माननीय नवाब मलिक साहेबांना अरेस्ट केलं, जो एखादा साधारणसा चोर असतो तशा पद्धतीनं एका कॅबिनेट मिनिस्टरला ज्या पद्धतीनं घेऊन गेले ही काही पद्धत बरोबर नाही आहे. त्यांनी जर विचार केला असता तर त्यांना समज देऊ शकत होते. आणि कारणही हे असं सांगतात की 23 वर्षाच्या पूर्वीचा कोणती रजिस्ट्री झालेली त्या विषयावर ते बोलतात आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. आजही कुठलाही त्यांच्यावर असं मूळ मोठा दोष काही करत नाही. फक्त भाजपचे नेते ते म्हणतात की टेररिस्ट फंडिंग आहे, परंतु सीबीआयने असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. अमरावतीत एक खासगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना आज सकाळच्या दरम्यान घडली असून प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सूत्रांनुसार ही बस मोर्शी मार्गे मध्य प्रदेश मध्ये जात होती. अमरावती नागपूर महामार्गावरील अर्जुन नगर परिसरात ही बस एका नाल्यात जाऊन पलटी झाल्याने हा अपघात झाला. तसेच अपघाताच्या वेळी बस मध्ये 40 प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटले होते की देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे, ज्यावर खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्याला सहमती देत म्हटले की सध्या जे देशात सुरू आहे ते डर्टी पॉलिटिक्स असून हे डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी 12 आहेत. तसेच तुमचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का असा थेट टोला पण त्यांनी यावेळी भाजपवर मारत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. डर्टी पॉलिटिक्स आणि हे डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी 12 आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये एक झंझावात निर्माण केला. काल
ज्या प्रचारसभा घेतला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी रस्त्यावर बेतरफा लोक उभे होते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. आणि त्याने तिथे सांगितलं की घाणेरडं राजकारण या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात नाही, देशात. आपल्या विचारांचं सरकार आलं नाही एखाद्या राज्यात, म्हणून त्या पक्षाच्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताकदीवर त्रास द्यायचा, चिरडून टाकायचं, बदनाम करायचं. तुमचे लोक का धुतल्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात, त्याच्यामुळे गंगा ही जास्त मैली झालेली आहे. ठीक आहे, आदित्यजी ठाकरे यांनी जे काल सांगितलेलं आहे ह्या देशातलं सध्याचं राजकीय सत्य आहे. आम्ही पाहू, आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा, केंद्रीय सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचे गळे आवळण्याचा प्रयत्न करावा, पण तरी आमच्या तोंडातून सत्यच बाहेर पडेल. आणि ते सत्य जळजळीत असेल. किती घोषणा द्या काही फरक पडत नाही, आम्ही निर्भय आणि बेडार आहोत. क्रूर होत्या त्या फक्त एखाद्या हुकुमशहाचा आदेश ऐकत होत्या आणि निरपराध लोकांवरती जुलूम करत होत्या त्यांची त्यांच्या मालकांची सत्ता टिकवण्यासाठी. मला वाटतं देशामध्ये साधारण यापेक्षा वेगळं वातावरण आज दिसत नाही. नवी मुंबई भाजपतर्फे गुरुवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक व 8 दिवसांची कोठडी सुनावली असताना देखील महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केला. महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंगच्या या कृत्यामध्ये ईडीच्या कारवाईने, न्यायालयाच्या आदेशाने अटक झालेली आहे. आणि अशा या एक जिम्मेदार पर्सन व्यक्तिमत्वाने असं कृत्य केलेलं आहे आणि त्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी इथे उपस्थित सगळे कार्यकर्ते आमचे इथे आंदोलन छेडत आहे की कमीत कमीत एक संवेदनशील पदावर राहिलेल्या माणसाने ताबडतोब स्वतःहून राजीनामा द्यायलाच पाहिजे. स्वतःहून राजीनामा नाही दिला तर हे सरकार जे ठाकरे सरकार ह्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण हे जे सरकार आहे ज्याला सगळे नागरिक निकम्मा सरकार म्हणतात, हा सरकार त्याला अजून जाग येत नाही की हे भारतीय जनता पार्टीने काही केलेलं नाही, हे न्यायालयाने केलेलं आहे. सजा न्यायालय देतो आहे, त्यांना जी कोठडी दिली ती न्यायालयाने दिलेली आहे आणि न्यायालयाची रिस्पेक्ट ठेवून त्यांनी ताबडतोब सन्माननीय या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक साहेबांना त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला हवा. वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुरातील म्हाडा क्वार्टर मधील रहिवासी सुनील पटेल याच्या घरी 5-6 लोकांनी जाऊन चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। सीताबर्डीतील पाणीपुरीचा ठेला आरोपी यश गावणेकर यांनी सुनील पटेलला विकला होता, तर 5,000 रुपये न दिल्याने त्यांच्यात वाद सुरू होते। या वादावरून 5-6 लोकांनी सुनील पटेल याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली असून त्याच्यावर चाकूने हल्ला देखील केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध अजून सुरू आहे। मग उधर साइड में खड़ा था, ये लोग आए, धड़धड़ गाली लगाए, डायरेक्ट ऊपर घुसे, पटले बाहर निकल, पटले बाहर निकल, पटले दरवाजा लगा दिया था, दरवाजा तोड़ डाले इन लोग ने, डायरेक्ट चाकू से वार करना चालू कर दी। ये 10:30 बजे की, सभी के हाथ में औजार थे, ये लोग 6 लोग, एक का नाम सूरज है, एक का नाम यश है, एक का वैभव है और एक का नाम बंटी और एक कुछ तरह था। कार्रवाई करी है कि उनको जल्द से जल्द पकड़ो और सजा लगाओ। सजा लगाओ उसमें का जो सूरज खंडारे है इसके ऊपर पहले से केस है इसके ऊपर, बहुत केस है इसके ऊपर। सर ये पहले की ये था इनका वाला, इन्हें दुश्मनी टाइम आने पे निकाल लिया। अभी ये घटना माड़ा मधली है, माड़ा क्वार्टर मधली। सुनील आधार सिंह पटले नावाचा जख्मी आहे, त्यांना हे जे लोक आहेत 5-6 लोक आलेले होते, त्या लोकांनी त्याच्या घरी जाऊन हल्ला केला। यांचा जो आहे सीताबर्डीला एक म्हणजे पाणीपुरीचा ठेला आहे, पाणीपुरीच्या ठेल्यावरून यांचा वाद होता। यश गवणेकर जो आहे आरोपी, त्यांनी सुनील आधारसिंग पटले यांना तो ठेला विकला पाणीपुरीचा 15,000 त्यांचा सौदा झालेला होता। पैशाच्या देवाणघेवाणीवरून यांचा वाद होता। यांनी सुनील पटलेंनी 5,000 रुपयाची उरलेली रक्कम आहे ती न दिल्यामुळे जे गवणेकर आहे यश गवणेकर आणि इतर त्याचे साथीदार आले आणि त्यांनी चाकूंनी हल्ला केला सुनील पटलेच्या घरी जाऊन। त्या ही घटना साधारण रात्री 10:30 वाजताची आहे। ही सध्या आमच्या ताब्यामध्ये 2 आरोपी आलेले आहेत, उर्वरित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। यामध्ये ज्या आरोपी आहे आणि ज्या यादी आहे त्यांच्या काय पार्सलिक रेकॉर्ड आहे? सुनील आधारसिंग पटले तसेच हे जे संजय खंडारे आहे आणि यश गवणेकर यांचं सगळ्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहेत, ऑलरेडी यांच्यावर प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्स आहेत। नागपुरातील सहयोग नगर परिसरात मंगळवारी आरोपी गणेश पनसोड यांनी स्वतःच्या सुनेला चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी कपिल नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रवी बनसोड हे आपल्या पत्नीसह आपल्या वडिलांच्या घरी राहत होते। काही दिवसांपूर्वी वडील गणेश बनसोड यांनी घरातील किरायाची खोली रिकामी केली होती, तर जागा कमी पडत असल्याने रवी व त्यांची पत्नी प्रमोदिनी त्या खोलीत राहायला लागले। यामुळे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरात वाद झाले असून आरोपीने स्वतःच्या सुनेला चाकू मारून गंभीर जखमी केले। या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। सासरा जो आहे यांनी घर भाड्याने दिलेलं होतं, खालच्या याच्यावर तो सासरा आणि त्याची बायको असे परिवार खाली राहत होते, मुलगा आणि सुनबाई वरती राहत होते। मुलगा आणि सुनबाईच्या बाजूला जी शेजारी रूम होते तिथे भाडेकरू ठेवलेले होते सासऱ्यांनी। मात्र सासऱ्या जो भाडेकरू ठेवलेला होता त्याला घर काढण्या खाली करायला रिकामं करायला सून आणि माझा मुलगा जबाबदार आहे या कारणाने या रागाने त्यांनी त्यांच्यासोबत झगडा भांडण केलं आणि सुनीला चाकूने मारलं। नागपुरातील कपिलनगर पोलीस गस्तीवर असताना त्या दरम्यान पोलिसांना एक संशयित गाडी आढळून आली। त्या गाडीचा पाठलाग केला असता त्या गाडीत चोरीचा 6 किचा माल आढळून आला। पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे। रात्री 2 वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना पोलिसांना एक संशयित गाडी आढळून आली।
पोलिसांनी सदर गाडीला थांबविण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु गाडी न थांबवल्याने पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला, तर वाहनचालक चालती गाडी सोडून पळ काढत होता. पोलिसांनी त्याला पकडून विचारपूस केली असता गाडीतील सळाखी चोरीच्या असल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी चोराला अटक केली आहे. रात्री साधारण 2:30 वाजताच्या दरम्यान पेट्रोलिंग करत होते आमचे बीट मार्शल. उपलवाडी तिकडच्या एरियाच्या भागामध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित गाडी आढळली. त्याच्यामध्ये सर्या घेऊन चाललेला होता. यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही. यांनी पाठलाग केला असता त्यांनी गाडी थांबवली आणि गाडी सोडून तो पळून गेला. चालती गाडी सोडून तो पळून गेला. यांनी झटापट करून त्याला पकडलं बीट मार्शलने आमच्या आणि त्यानंतर त्याला विचारपूस केली असता तो चोरीचा सर्या होता असं निष्पन्न झालेलं आहे. सध्या आमचा तो ताब्यातच आहे. पुढच्या आम्ही कारवाई करीत आहोत. वडिलाला जीवानीशी मारण्याची धमकी देऊन मुलांकडून दारू पिण्यासाठी 100 रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चामडा नामक गुंडाला पोलिसांनी आधीच अटक केली असून त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अक्षय चामडा नावाच्या कळमना परिसरातील गुंडाची या भागात मोठी दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्याला अटक झाल्याचं कळताच परिसरातील नागरिक सुद्धा आता त्याच्या विरोधात तक्रारी द्यायला समोर यायला लागले. त्यातच एक प्रकरण पुढे आलं. एका अल्पवयीन मुलाला या गुंडाने 100 रुपये दारू पिण्यासाठी मागितले, मात्र त्याने देण्यास नकार दिल्याने गुंडाने त्याच्या वडिलाला जिवंत मारण्याची धमकी दिली असता घाबरून त्या मुलाने 100 रुपये दिले. मात्र याविषयी त्याने वडिलांना सांगितले असता त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्या गुंडावर गुन्हा दाखल केला. तर आरोपीवर 10 पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सूरज रजक नावाचा मुलगा आहे. आपण गुलशन नगरमध्ये राहतो. गेल्या रविवारी म्हणजे 13 तारखेला त्याला अक्षय चामडा वगैरे भेटला आणि चामडा हा एरियात थोडी दादागिरी करतो म्हणून त्याने त्याला सांगितलं सूरजला की मुझे दारू किले एक निपला नाही तो मी तुझ्यावर तरी मागा बापू मारून गा हां असं म्हणून हा नको याचा असे मेरा आपल्या पाठीमागे नको म्हणून त्याने त्याच्यातले 100 रुपये दिले आणि वडिलांना वगैरे सांगितलं आणि त्याला मारधोट वगैरे पण केली. त्याने तू जर नाही मला पैसे दिले तर तुला किंवा वडिलाला मी सोडणार नाही असं म्हणून अक्षय चामड्याचा खूप धाक होता म्हणून तो घाबरला की 100 रुपयासाठी आपण काय तक्रार द्यायचं नाही. परंतु गेल्या रविवारीच अक्षय चामडाने एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तो आमच्या पोलीस स्टेशन लॉकअपमध्ये आहे म्हणून त्या एरियातले जे नागरिक आहेत त्यांचं थोडं बळ आलं आणि ते परत अक्षय चामड्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी काल आले होते. म्हणून अक्षय चामड्याविरुद्ध गुन्हा दाखल केला 384-86 प्रमाणे आणि तो पोस्टच्या लॉकअपमध्ये वगैरे आहेत. लोकांनी खूप समाधान व्यक्त केलं. सदर जी कारवाई म्हणजे आमचे पोलीस नागपूर पोलीस दलाचे प्रमुख माननीय अमितेश कुमार सर, CP सर, आमचे जॉईंट CP मॅडम दोर्जे मॅडम, श्रीमती दोर्जे मॅडम, तसंच आमचे रिजन सर नवीन चंद्र रेड्डीजी, तसेच आमचे DCP सर आणि SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. आरोपी लॉकअपमध्ये आहे आणि तपास करून आम्ही PCR वगैरे घेतो. वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या ED कारवाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलन गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं केंद्र सरकारची नीती पडद्याआडून चालू आहे त्याच्यात आमचे मंत्री अनिल देशमुख साहेबांवर जो प्रकार केला आणि जुने जे प्रकरण आहे नवाब मलिक साहेबांचं प्रकरण हे 2004 आहे त्याच्यामध्ये त्या
जे म्हणतात की दाऊदची प्रॉपर्टी घेतली हे घेतली त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामध्ये हे आरोप आहे, एक तीन प्रकारे फसवण्याचा प्रकार चालू आहे आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रकार केंद्र सरकार करत आहे. हे थांबवण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्व महाआघाडीचे तिन्ही घटक उद्याला आम्ही जाहीररित्या निषेध करणार आहोत. काल पहाटे पहाटे उंची विकिरण करता केंद्रीय संस्था ईडी यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आदरणीय रावभाई मलिक यांना कोणची सूचना न देता व कोणची पूर्वकल्पना न देता त्यांना पहाटे 5 वाजता जाऊन त्यांच्या घरी त्यांना अरेस्ट केलं आणि त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. आणि आता असं आजपर्यंत इतिहास पाहता कोणत्याही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला अशा प्रकारचं म्हणजे एका आरोपीसारखं त्यांना 5:30 वाजता घेऊन त्यांना डांबण्यात आलं. हा इतिहास भारताच्या इतिहासात ही पहिली घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या एजन्सीचा वापर करून केंद्र सरकार हे राज्याचं सरकार स्थिर अस्थिर करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी त्या केंद्र सरकार करत आहे. आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस व काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही आज निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी सिनियर काँग्रेसचे सुनील राऊत सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे फ्रंटलचे सर्व आम्ही आज इथे निषेध केला आणि ह्या निषेध संपूर्ण जिल्ह्याभर आज आहे. आणि जोपर्यंत नवाबाई मलिक यांना न्याय मिळत नाही किंवा सोडत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही हा आंदोलन तीव्र सुरू राहील. आणि असंच आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आजच्या घडीत 12 वाजता सर्व राज्यभर युवक काँग्रेसने आंदोलन करत त्यास आदरणीय राज्याचे अध्यक्ष महबूबाई शेख यांच्या निदर्शनानी आम्ही हे आंदोलन आज इथे केलं आहे. आणि पूर्ण जिल्ह्याभर हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सातत्याने व सतत सुरू राहील एवढं बोलतो. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.